टू स्टार्ट विथ ए स्टँडर्ड मॅथमेटिक्स ऍज अ सेकंड चॅप्टर पॅरल लाईन ट्रान्सफर टुडेज पॉइंट इज टू ड्रॉ ए लाईन पॅरल ड्रॉ करायचे कशाला पॅरलर लाईन कशाला टू धी गिवन लाईन एखादी गिवन लाईन दिली त्याला पॅरलर लाईन ड्रॉ करायचे काढायचे कन्स्ट्रक्शन फर्स्ट टू ड्रॉ ए पॅरलर लाईन टू धी गिवन लाईन सुद्धा ते दिले जी गिव्हन लाईन दिले दिलेली जी लाईन आहे त्या लाईनला काय करायचे आपण ड्रॉ करायची पॅरल लाईन दि पॉइंट ऑफ आउट साइड आणि पॉइंट आउट साईड ला द्यायचं आणि गिवन युजिंग दी सेट ऑफ द स्केअर आणि या सेट स्केअरच्या सहाय्याने काय करायचं सेट करायचं बघा पहिल्यांदा काय करायचं ड्रॉ लाईन यल एनी लाइन ड्रॉ दि यल लाईन यल

and draw the small line and continue the line of the this is the parallel line of the l this is name of the m and point p that means that is kind. Of parallel line of लाइन यल इज पॅरल टू लाइन यम बघा जी लाईन यम आहे लाईन यम पॅरल लाइन यन बघा त्यातील मेथड सेकंड म्हणजे दुसरी पद्धत काय करायची एखादी लाईन काय करायची ड्रॉ करायची ड्रॉ केलेली लाईन आता जी पद्धत आहे त्याच पद्धतीने ही काय झाली यल ला झाली आणि त्याला लंब काढायचे अंदाजे लंब काढा पण तेच दोन्हीलाही लंब काढताना परपेंडिकुलर ऑफ दी टू ऑफ दी यल इज अ सेम सेंटीमीटर अँड ड्रॉ दी लाइन ऑफ दी पॉइंट पी अँड पॉईंट क्यू ऑफ दी मेथड सेकंड बघा काय करायचं आहे सेम तीच पद्धत एज अ गिव्हन लाईन ऑफ द पॅरल ड्रॉ दी लाईन फर्स्ट ड्रॉ लाईन यल एनी लाईन ऑफ द ड्रॉ यल अँड सेकंड अँईंट ऑन दी आउट साइड लाय ह्याच्या साईडला काय करायची आऊटसाईडला एक लाईन मारायची एज अ परपेंडिक्युलर तो पॉइंट घे यम यम ऑफ द आउट साइड पॉइंट ऑफ दी सेम ऑफ दी पी अँड ड्रॉ दी लाइन सेम दिस लाईन पॉईंट यन आणि ड्रॉ दी लाइन अँड यल इज अ परपेंडिक्युलर ऑफ दी, दी क्यू And this is the same of the centimeter of the P and Q and draw the line is a parallel line. See the another point here, nine L is the same, and that means.

यल म्हणजे यम पॅरल लाइन इज अ गिव्हन ड्रॉ केले आपण यल एक लाईन घेतली होती त्याच्यावरून यम ही पॅरल लाईन काढज कन्स्ट्रक्शन सेकंड टू ड्रॉ पॅरल लाईन टू गिव्हन लाईन एवढं हे पॉईंट आपला पॅरल लाईन ड्रॉ करायची एज अ गिव्हन लाईन आणि गिवन डिस्टन्स आता काय दिलं आहे डिस्टन्स दिलेला असेल डिस्टन्स म्हणजे काय अंतर दिलेलं असेल त्याच्यावरनं आपल्याला लाईन काढायची आणि त्याच्यावरनं पॅरल लाईन ड्रॉ करायचे बघा ड्रॉ ए लाईन टू पॅरल टू लाइन यल एट अ डिस्टेंस एट अ डिस्टेंस इनी कुछ लही डिस्टेंस गया इतना अपुन थी थ्री सेंटीमीटर है क्यों डिस्टेंस गया उन्हें इतना जब अन्ना ड्रॉ करो बगा दर, एनी ड्रा, आप उधर लाइन ड्रॉ ऑफ लाइन यल एंड एन एनी परपेंडिकुलर दी यल एंड पॉइंट ऑफ दी A and perpendicular outside the point P I need draw the line as the same centimeter of the line L and point B draw the line to the perpendicular of L. क्यू दॅट मीन्स पी ए इज परपेंडिक्युलर लाईन एल आणि क्यू बी इज परपेंडिक्युलर एल आपल्याला काय घ्यायचं आता थ्री सेंटीमीटर डिस्टन्स काय करायचं दाखवायचं आहे बघा स्केल घ्यायची आणि त्याच्यातून काय करायचं थ्री सेंटीमीटर अंतर जिथे येते तिथं काय करायचं पॉइंट मारायचा त्याला एक नाव द्या परत सेम दी क्यू बी लाईन अँड सेम दी 3 centimeter as a scale measuring and draw the line as a 3 centimeter and 3 centimeter is a parallel line m is a parallel line to the यल और असंही म्हणलं जातं किंवा एक्स वाय इज अ पॅरल टू ए बी एक्स वाय लाईन एक्स वाय पॅरल टू लाईन ए बी म्हणजे जेवढी लाईन एक्स वाय ची असेल तेवढीच ए बीची असेल जेवढी एक्स एची असेल तेवढीच वाय बीची सुद्धा असेल हे सुद्धा असू शकतं बघा अँड एक्स वाय लाईन एक्स वाय पॅरल लाइन एक्स बी राईट आता काय झालंय स्क्वेअर तयार होत बरोबर आहे का प्रत्येकाचा स्क्वेअर त्यांनी सांगतानाच सांगितलंय पहिल्या कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ दी स्क्वेअर इज अ स्क्वेअर इज अ ऑल फोर एजेस आर दी सेम नेक्स्ट बघा प्रॅक्टिस ए टू पॉईंट थ्री ड्रॉ फर्स्ट क्वेश्चन ड्रॉ ए लाइन यल ड्रॉ ए लाइन यल नेक्स्ट टेक अ पॉइंट ए आउट साईड दी लाईन थ्रू पॉइंट इन ड्रॉ राईट ऍज अ एनी डिस्टन्स ऑफ द मेथड फर्स्ट यूज एज अ सेकंड कोणती यूज करा ऍज अ ड्रॉ लाईन काय करायचं पॉइंट घ्यायचा पॉइंट कुठला घ्याय सांगितलाय ए आणि सेम दी लाईन Distance through B and draw the parallel line. Draw here as a parallel line A as a point M and N as the M. ऍज अ पॅरल लाइन यल इज अ पॅरल लाइन ऑफ दी पॉईंट ए राईट नेक्स्ट बघा सेकंड ड्रॉ पॅरलाइन यल टेक a point टी outside the दी yeah, yeah, right? लाईन आउट t टी पॉइंट घ्यायचा थ्रू दी पॉईंट थ्री टी ड्रॉ लाईन पॅरल टू यल कोणताही कशाही प्रकारे काढा तुम्ही ड्रॉ करायची लाईन राईट आणि त्याला पॅरल एक पॉइंट द्यायचा कुठेही द्या बघा आउटसाईडला असा द्या नसेल तर सेम लेंथ मध्ये घ्या कारण आपलं चुकायचं नाही म्हणून मी सेम लेंथ घेतली बघा आणि तीच लेंथ सेकंड लाईनला ठेवा आणि काय करा लाईन ड्रॉ करा इज अ पॅरलर लाईन द्या पुढच्या पॉइंटला टी यस काय असेल ते अँड ए बी एज अ पॅरल थ्रू दी पॉइंट ड्रॉ इज आउट साइड अँड पॅरलर लाईन दी गिवन यन लाईन राईट नेक्स्ट बघा ड्रॉ ए लाईन यम ड्रॉ काय करायचे लाईन यम काढायचे अँड ड्रॉ दी लाईन यन विच इज पॅरलर टू दी लाईन यम एज अ डिस्टन्स दॅन दी फोर सेंटीमीटर डिस्टन्स सांगितलंय एज अ मे कंस्ट्रक्शन ऑफ बगा लाइन ड्रॉ करा यल यल यम संगत है सॉरी ड्रॉ लाइन यम एज अ एनी डिस्टन्स ऑफ द ड्रॉ फर्स्ट एज अ फाइव सेंटीमीटर एंड फाइव सेंटीमीटर जो फाइव सेंटीमीटर राइट नेक्स्ट एज अ फोर सेंटीमीटर इथून काय करायचं फोर सेंटीमीटर ड्रॉ करायचं म्हणजे सोप्पं जात आहे आपल्याला एज अ फोर सेंटीमीटर पॉईंट फोर सेंटीमीटर अँड सेम दी फोर सेंटीमीटर आणि ड्रॉ दी लाइन ऑफ दी पॉइंट एंड बी अँड पॅरल लाईन इज अ यन c is a parallel line of the m of the n line n parallel line m right